The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami. Namo Tas Bhagavato Arahato Samma Sambuddhas. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तर तेव्हा बघा, रमाईनं पंढरपूरला नेण्याचा हट्ट धरला होता बाबासाहेबांनी, तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल तरी। तेव्हा बाबासाहेब म्हणाले की रामू, मी बॅरिस्टर आहे, मी तुझा हट्ट पुरवण्यासाठी येईल तिथे, नो प्रॉब्लेम। पण तिथे आल्यानंतर समजा मला जर मंदिरात येण्यापासून मला अडवलं तर तू ते सहन करशील का माझा अपमान? तर रमाई म्हणे, नाही साहेब, तिथं जर तसं होत असेल तर मी नाथ सोडून देते। रमाईनं नाथ सोडून दिला पंढरपूरला, नाही नेलं। बाबासाहेब रमाईला म्हणाले, रामू तुझ्यासाठी एक असं पंढरपूर निर्माण करेल की जिथे लोक येऊन समतेचा संदेश घेऊन जातील, बुद्धाची समता घेऊन जातील, बुद्धाचा बंधुभावाचा विचार घेऊन जातील, बुद्धाचा वैचारिक स्वातंत्र्याचा विचार घेऊन जातील, असं पंढरपूर तुझ्यासाठी मी निर्माण करेल। आणि बाबासाहेबांनी खरंच नागपुरामध्ये 14 ऑक्टोबर 1956 नवीन पंढरपूर निर्माण केलं, जिथे आज लाखो लोक जातात आणि भगवान बुद्धाचा स्वीकार करतात, नाही का? आणि तसा बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला चंदन रूपी। आपलं कर्तव्य आहे की त्या चंदनाच्या बागेला पाणी घालत राहिलो पाहिजे, मोठं करत राहिलो पाहिजे, नाही का? नाही तर तोडलं, लग्नाला भंतेजी बोलवले, बौद्धाचार्य बोलवले, धागा बांधलाय, फोटो ठेवल्या, मूर्त्या ठेवल्या, तिथं वंदना म्हटली आणि शॉर्टकट घ्या म्हटले त्यांना, लय लोक येणार आहे, फेटा बांधायचा त्यांना, फेटा बांधण्यात घंटा लागते, तेव्हा म्हणत नाही बा राहू द्यावं बाकीचे फेटे नंतर घालू म्हणते का कोणी? अहो होत म्हणू शकता तुम्ही, नाही कसे म्हणा? स्वागत करायचं तर असं म्हणता का तुम्ही, फलाना कोणता बिस्मार खान साहेब आलाय आणि थांबा जर असं विधी होऊ द्या नंतर करतो? आपल्या लोकांना बापा दुसऱ्याची उठाठेव करायला सांगा। आमच्या तिकडे एक मन आहे पाटलाचं घोडं आणि महाराला भूषण, दुसऱ्याचं लयत भूषण। आता बघा काहीतरी गोंधळ झाला आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात। आता मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी। मी पाहिलं कुठं काही घडू द्या, त्याच्याबद्दल बऱ्या वाईट प्रतिक्रिया देण्यात सगळ्यात आग्रेसर जर कोण असतील तर ते आपलेच लोक। त्यांचा काही विषय नसते, त्यांच्या पोस्टही नसतात, ते निगेटिव्ह पोस्टही टाकत नाही आणि काहीच टाकत नाही। जणू काही साऱ्या देशाची यांनाच पडलंय आणि यांना लयच अभ्यास जणू काही। कोणीकडचा आमदार कोणीकडे गेलाय, खासदार कोणीकडे गेलाय, आणि आता कसं होईल? आणि एवढेच आमदार राहिले बापा, आणि एवढा संघर्ष केला, एवढा त्याग केलाय, अरे बापू एवढा विचार जर समाजासाठी केला असता तर समाज कुठल्या कुठं गेला असता? समाजाच्या बद्दल म्हणलं की हे मुकच घरातच बसते, मला बोलवलंच नाही म्हणते, मला सावंतनं फोनच केला नाही म्हणते, आणि पत्रिकेत तर माझं नावच टाकलं नाही, आमच्या संघटनेचंही नाव टाकलं नाही म्हणते, कसं काय यावं ते? आता इथं काय कोणाला काय 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 लग्न आहे कोणाचं की काय? बुद्धाचा धम्म सांगितल्या जाणार आहे जयंतीला पण, तर बाबासाहेबांची जयंती ना। आणि आपला माणूस म्हणते मी फलाना लीडर आहे म्हणते आणि माझं नाव टाकलं नाही आणि मला खुर्चीत देत नाहीत म्हणते, तिथं मी कसा येऊ? मग एवढ्या क्षुल्लक गोष्टी आपल्या लोकांमध्ये आहेत बघा, म्हणजे कधी कधी फार वाईट वाटतं तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण सगळीकडे आम्ही फिरतो, नाना तऱ्हेचे लोक आहेत बघा आपण, दुसऱ्यासमोर असे झुकतील, दुसऱ्याच्या पाया पटापट पडतील, दुसऱ्याला लगेच शरण येतील, नाही बोलवलं तरी तिथं जाऊन पुढं 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 करतील, आणि इकडं म्हटलं की मला विचारलंच नाही म्हणे। अरे तो आहे कोण बापू तुला विचारायला? बाबासाहेबाचा अनुयायी म्हणून आपण आलं पाहिजे, बाबासाहेबांची लेख म्हणून आपण आलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे ना। खातो तो घास,
आणि घेतो तो श्वास फक्त गाण्यापुरतच काय? तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे, म्हणायचं जयंतीला गाणं लागलं डीजेवर की नाचायचं नाचायचं आणि संपला विषय आणि पोटात वेगळंच आपल्या. खरं आहे का खोटं आहे? असा वेगळा विचार म्हणजे करू नका. कसा कराल तुम्ही वेगळा विचार? ही वस्तुस्थिती आहे समाजातली, ह्याच्यावर बोललं पाहिजे. बघा मी तुम्हाला सांगतो आणि मी ह्याच्यावरच बोलतो जास्त, कारण लोकांना तयार केलं पाहिजे ना, लोकांना तयार केलं पाहिजे. बेसिक आहे बुद्ध धम्माचं, हे बेसिक आहे. आणि म्हणून मी हा जो दृष्टांत तुम्हाला सांगितला तो यासाठीच सांगितला की बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म जो आपल्याला दिला आहे तो आपल्याला पाळता आला पाहिजे, उगम रीतीने पाळता आला पाहिजे. म्हणून दररोज सकाळी आपण उठलो, जर बौद्ध आहोत, जर बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं आहे, जर बाबासाहेबांनी आपल्यासाठी अनंत उपकार केले, जर असं खरंच वाटते मनाला, तर एक बौद्ध म्हणून, आदर्श बौद्ध म्हणून, आदर्श बौद्ध परिवार म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे. आदर्श बौद्ध, कारण बौद्ध धम्म सर्वश्रेष्ठ आहे. बौद्ध धम्म कसा आहे? सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये असं कोणी नाव ठेवू शकत नाही बौद्ध धम्माला. बुद्ध तत्वज्ञानामध्ये कोणी काही कमी काढू शकत नाही, असा बुद्ध धम्म सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून बौद्ध या नात्याने सकाळी आपण लवकर उठलो पाहिजे. सकाळी लवकर उठल्यावर आपण थोडंफार का होईना मनाच्या शांतीसाठी आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा तयार करण्यासाठी थोडंसं ध्यान केलं पाहिजे. नाहीतर रात्रंदिवस तेच तो मूड. सकाळी उठल्यावर ध्यान करावं, मेडिटेशन करावं. बुद्धाचा धम्म सील समाधी प्रज्ञा असा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी, आता काही काही आपले लयच लोक विद्वान आहेत, समाजाला बहिकवायलाच बसले जणू काही, ते पुस्तक कोण छापते भाषणातून सांगते, आणि ध्यान कुठं शिकवलं म्हणते बाबासाहेबांनी? म्हणजे ध्यानच शिकवायला पाहिजे होतं फक्त, नाही का? फक्त ध्यानच शिकवायला पाहिजे होतं. अहो, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथामध्ये कायानुपस्सना, धम्मानुपस्सना हे शिकवलं आहे बाबासाहेबांनी, लिहिलं आहे बाबासाहेबांनी. माहीत आहे तुम्हाला विपस्सना शिकवली ना बाबासाहेबांनी? तुम्ही आर्य अष्टांगिक मार्ग पहा, बाबासाहेबांनी शिकवला ना तो. इवन 22 प्रतिज्ञांमध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचं पालन करेल. आणि सांगा बरं मला, सर्वात शेवटचा अष्टांग मार्गातला सम्यक समाधी म्हणजे काय आहे? सम्यक समाधी म्हणजे काय? तर फक्त मनाची एकाग्रता नाही, तर कुशल चित्ताची एकाग्रता. आणि कुशल चित्त काय? डोळे उघडे ठेवून होते का कुशल चित्त? कुशल चित्त पहा बरं, डोळे उघडे ठेवून होते काय ते? मग तर बगळा ध्यान करते, मग तर मांजरही ध्यान करते शिकारीसाठी, मग तर वाघही ध्यान करते. आणि तो काय ध्यान करते का? सम्यक समाधी आहे का ती? नाही आहे. अष्टांग मार्गातली सम्यक समाधी म्हणजे काय? तर कुशल चित्ताची एकाग्रता. आणि डोळे उघडे ठेवून आपण चित्ताला एकाग्र करू शकत नाही. बंद डोळ्याने आपल्या मनाचं जो काही भाव आहेत, मनामध्ये एका क्षणाला कितीतरी विचार येतात बघा, बरे वाईट, ज्याला राग द्वेष लोभ म्हटलेला आहे. भगवान बुद्ध म्हणाले त्याच्यासाठी, आपल्या मनाला शांत करण्यासाठी, आपल्या मनावर शरीरावर वाणीवर संयम ठेवण्यासाठी मनाला एकाग्र करावं लागते. आणि तुम्ही जर सायन्सचे कोणी सायन्स शिकणारे असाल, शिकवणारे असाल, तर तुम्हाला माहीत असेल या जगामध्ये, या वातावरणामध्ये दोन प्रकारच्या एनर्जी असतात, असतात की नाही? शिकलेले आहे ना तुम्ही? किती प्रकारच्या एनर्जी असतात? दोन प्रकारच्या. एक असते पॉझिटिव्ह एनर्जी आणि दुसरी निगेटिव्ह एनर्जी असते. तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल ह्याला नाकारू शकत नाही तुम्ही. आणि भगवान बुद्ध म्हणाले, मंगलमैत्रीमध्ये ध्यानामध्ये मनाची चित्ताची एकाग्रता केली तर सकारात्मक ऊर्जा तयार होते. तुम्ही कधी एखादा विपस्सना सेंटरला जाऊन या, तिथचं वातावरण पहा आणि बाजारातलं वातावरण पहा, तुम्हाला फील होईल वातावरणात फरक पडते की नाही. बघा तुम्ही, तुम्ही जर अनुभवत असाल, पण त्याला पण चित्ताची ती अवस्था लागते, ते कोणालाही अनुभवायला येत नाही. नाहीतर काही काही लोक असे की स्मशानातही सारखेच आणि लग्नातही सारखेच, सगळ्याच बाबतीत सारखेच राहतात. त्यांच्या चित्ताची अवस्था अशी असते की ते मिथ्यादृष्टीवाले असतात. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये वावरत असताना सकाळी लवकर उठून आपण ध्यान करावं, कुटुंबासह मंगलमैत्री करावी, भगवंताचा बाबासाहेबांचा फोटो असेल, मूर्ती असतील, एखादं फूल व्हावं, त्रिवार पंचांग प्रणाम करावा, त्रिसरणासह पंचशील ग्रहण करावं परिवाराला घेऊन,
बाबासाहेब उगेच म्हटले का किमान रविवारी विहारात जा, उगेच म्हटले असेल का? एक माणूस म्हणे विहारात जाऊन काय होणार आहे, आता विहारात जाऊन काय होणार आहे असं जर असेल तर बाबासाहेब चुकीचं बोलले मग त्यांच्या दृष्टिकोनात, चुकीचं बोलले का बाबासाहेब, बोलले का चुकीचं? नाही बोलले. आणि जर धर्म काहीच कामाचा नाही आणि बुद्ध धर्मात काहीच नाही असं जर समजा कुणाचं मत आहे तर बौद्ध धर्माचा स्वीकार कशासाठी केला? नोकरी आता संविधान लिहिलं त्याच्यावरही लागत होत्या, शिक्षण तर संविधानात तरतूद केली त्याच्यावरही लागत होतं, पण बौद्ध धम्म का दिला? तर आपला सर्वांगीण विकास व्हावा, अंगुलीमालासारखा आपल्यातही बदल व्हावा, अम्रपालीसारखा आपल्यातही बदल व्हावा, राजा बिंबीसारखा बिंबीसार राजासारखा आपल्यातही बदल व्हावा म्हणून तर बुद्धाचा धम्म दिला बाबासाहेबांनी. आणि म्हणून त्रिसरण पंचशील सामूहिक ग्रहण केलं पाहिजे, विहारात गेलो पाहिजे, दर आठवड्याला उपोषताचं पालन केलं पाहिजे. आपण उपोषत असते आपल्यामध्ये, उपवास नसतो. पौर्णिमेला, अमावस्येला अष्टमी आणि शुक्ल पक्षाची आणि कृष्ण पक्षाची अष्टमी असते, असे चार दिवस असतात महिन्यातले, त्या दिवशी आपण अष्टशीलाचं पालन केलं पाहिजे. या जगातले सगळ्या जाती धर्माचे लोक आपापल्या धर्म परंपराचा सन्मान करतात, बघा तुम्ही पाहत असाल तर करतात की नाही, करतात की नाही, ज्याचा त्याच्या धर्माचा सन्मान करतात ना, आपले आपले सण करतात, त्यांच्या त्यांच्या परंपरा पाळतात. मग आपण कोण आहे, बौद्ध आहे का कोण आहे? आपण बौद्ध आहोत. मग बौद्ध असायला पाहिजे, फक्त जयंती पुरते बौद्ध नसायला पाहिजे तर आचरणिक बौद्ध असायला पाहिजे. म्हणून आपण पंचशील अष्टशील पाळणारे असलो पाहिजे, अष्टांग मार्ग पाळणारे असलो पाहिजे, पारमिता पाळणारे असलो पाहिजे, भिक्षूंना बोलवणारे असलो पाहिजे, भिक्षूंचा सन्मान करणारे असलो पाहिजे. आपली त्रिरत्नांवरतीच निस्सीम श्रद्धा असायला पाहिजे, केवळ त्रिरत्नांवर श्रद्धा असायला पाहिजे. बाबासाहेब बुद्धाला, धम्माला आणि संघाला मानत होते फक्त. बाबासाहेबांचा अभ्यास करता का तुम्ही? बघा तुम्ही, बुद्धाला, धम्माला आणि संघाला मानणाऱ्यांपै मानणारे म्हणजे फक्त बोलण्यासाठी नाही तर आचरणात होतं. राजगृह बंगला धम्मदीक्षेच्या अगोदर बांधला, राजगृह बंगला बाबासाहेबांनी कधी बांधला? धर्मांतराच्या नंतर बांधला काय? धम्मदीक्षेच्या अगोदर बांधला ना. नाव काय दिलं त्याला? कोणाचं नाव दिलं राजगृह? राजगृह कोणाचं नाव आहे? त्या राजगृह मगध प्रदेशाची, मगध देशाची राजधानी होती त्या काळामध्ये, राजा बिंबिसाराची राजधानी होती. बुद्धत्व प्राप्तीनंतर राजा बिंबिसाराच्या विनंतीस मान देऊन वचनपूर्ती त्याची करण्यासाठी भगवान राजगिरीला गेले आणि सर्वात मोठा दीक्षा समारंभ त्या काळामध्ये सर्वात अगोदर बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर जो झाला तो राजा बिंबिसाराच्या सैनिकांसह त्याचा वेळुवन दान दिलं पहिलं भगवंताला त्याने दिलं ना. त्या राजगृहात भगवान बुद्ध राहत होते, त्याला राजगिरी पण म्हणतात आणि राजगृह पण म्हणतात. बाबासाहेबांनी आपल्या बंगल्याला राजगृहाचं नाव दिलं, आपल्या मुलाला पण राजरत्न नाव दिलं, आहे का नाही? आणि त्यामुळे आपण सुद्धा बौद्ध धम्माप्रमाणे जीवन व्यतीत करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे असा माझ्या सांगण्याचा मानस आहे. म्हणून बुद्ध धम्म हा महानच आहे, तो समुद्रासारखा कसा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, तुमच्याकडे जर वेळ असेल तर. वेळ आहे का? हां बापा, एक मुखाने आहे बोलले म्हणजे खरंच आहे, मात्रा लागू होत आहे. मध्ये मध्ये मी चेक करत असतो, डॉक्टर गोळ्या औषध देते म्हणते 3 दिवसाने या म्हणते चेक करू, 7 दिवसाने या म्हणते चेक करू. म्हणून कारण पहिल्यांदाच मी आलो तर म्हणून चेक करत आहे. तर आहे तुम्ही, तर बघा थोडक्यात सांगतो कारण मला पण जायचं लांबच्या लांब, एकटाच आलो मी गाडी चालवत आणि आता एकटाच जाणार आहे गाडी चालवत. आणि लांबच्या लांब आहे, तुम्ही कधी आलात तर तिकडे बघा, औरंगाबाद खूप लांब आहे, जवळपास 310 किलोमीटर 15 किलोमीटर काहीतरी आहे, औरंगाबाद खूप लांब आहे. पण तुम्ही या औरंगाबादला, आम्ही कधीमध्ये असतो औरंगाबादमध्ये म्हणजे राहण्यासाठी, तसे दौऱ्यावरच असतो आम्ही, भ्रमंती करतो जास्त. औरंगाबादला यासाठी या म्हणत आहे की औरंगाबादला जगप्रसिद्ध, वर्ल्ड फेमस, वर्ल्ड हेरिटेज अजंठा आणि एल्लोरा केव्ज आहेत. बौद्ध धम्माचा महान वारसा औरंगाबादला लाभलेला आहे, तुम्हाला पण लाभला सातारा जिल्ह्यात, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला. पुण्याला पण लाभला बघा वारसा,
बौद्ध धम्म कसा महान होता त्या काळात बघा, सातवाहनांच्या काळात, नंदघराण्याच्या काळात, राजा कनिष्काच्या काळात, सम्राट अशोकाच्या काळात, आताचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायनाचा बॉर्डर, तुमचं भूटान, तुमचं ब्रह्मदेश, म्यानमार, बांगलादेश, हे जेवढे काही देश आहेत हे सम्राट अशोकाच्या काळामध्ये सगळे बौद्धमय होते. सम्राट अशोकाने इथे किती विहारांची, शिलालेखांची निर्मिती केली, लेण्यांची निर्मिती केली? 84,000. कारण भगवंताच्या उपदेश जे आहेत बौद्ध साहित्यात, किती आहेत उपदेश? 84,000 उपदेश आहेत. एकट्या भगवान बुद्धांनी 82,000 उपदेश दिलेले आहेत. किती? 82,000 उपदेश दिले एकट्या भगवान बुद्धांनी त्या काळात 45 वर्षांमध्ये. आणि 2,000 उपदेश त्यांच्या अग्रश्रावक भिक्कूंनी दिले. तर असे एकूण किती धम्मस्कंध? 84,000. आणि त्या 84,000 धम्मस्कंधांचा प्रतीक म्हणून सम्राट अशोकाने त्या काळच्या जम्बूद्वीपामध्ये, कुठे विद्यापीठ तर कुठे बुद्ध विहार, कुठे सांचीसारखे विहार, तर असे 84,000 बनवले. बघा, आत्ता जे तक्षशिला आहे ना, तक्षशिला विद्यापीठ, हे तक्षशिला विद्यापीठ आताही पाकिस्तानात आहे, पाकिस्तानच्या हातीमध्ये. जगातल्या सर्वात मोठमोठ्या मूर्त्या कुठे होत्या? अफगाणिस्तानामध्ये होत्या. बघा, आज जगात तुम्ही कुठेही जा, देशात तर कुठेही उत्खनन करा तुम्ही, हे बाबरी मस्जिदचं जे प्रकरण घडलं बघा. बाबरी मस्जिद आणि कोणतं काय, कोणतं मंदिर, लय अभ्यास तुमचा. ते हकीकतमध्ये काय होतं? ते साकेत नगरी होती ज्याला अयोध्या म्हणतात, तिथे भिक्षू ट्रेनिंग सेंटर होतं. चीनचे 3 भिक्षू भारतामध्ये आले होते बघा, ज्यांच्यामुळे आज बौद्ध धम्म आहे. खरं तर चीनचे 3 भिक्खू भारतामध्ये आले होते जेव्हा बौद्ध धम्म नष्टप्राय झाला होता. त्यांनी ग्रंथ लिहिले, स्वतः चालले ते, की जिथे जिथे बुद्ध गेले तिथे तिथे ते चालत गेले. त्यांनी तिथे जाऊन अभ्यास केला, ग्रंथ लिहिले त्यांनी, की इथे बुद्ध आले, हे शहर कोणतं होतं, इथे काय काय चालत होतं, भगवंतानं कोणते उपदेश दिले, याचा इतिवृत्तांत, इतंभूत माहिती त्यांनी ग्रंथांमध्ये लिहिली. ब्रिटिशांना त्यांच्या डायऱ्या सापडल्या, त्यांच्या डायऱ्यांच्या आधारे, ग्रंथांच्या आधारे त्यांनी, ब्रिटिशांनी इथं उत्खनन केलं. बघा, हे जे अजिंठा लेण्या नष्टप्राय झाल्या होत्या त्या सापडल्या चिनी भिक्कूंमुळे, त्यांनी नोंद करून ठेवलेली आहे. आणि म्हणून हे साकेतचं जे विहार होतं अयोध्येचं, ते बुद्ध विहार होतं. या पंढरपुराबद्दल सुद्धा बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे, पण परिस्थिती आज अशी आहे की ऊस माळ्याचा आणि भांडण कोल्ह्याच, आता बोलू नये काही उपयोग नाही. आता आपले लोक बघा, उत्सव काय म्हणतात त्याला, असे हंगाम, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, सीझन असते ना, लग्नाचा एक सीझन असते बघा, आंब्याचा सीझन होऊन गेला बघा, आता द्राक्षाचा पण सीझन असते बघा. तर आपले लोक सीझनेबल असतात बघा, काही काही सोशल मीडियावर कोणाचा काही सण आला, काय आला, हे आमचंच होतं म्हणतात. अरे बापा, होतं ठीक आहे, होतं तर होतंच ना, तो इतिहास आहे. पण मला सांगा, आता काय उपयोग आहे का त्याचा? मी आपल्या लोकांना म्हणून सांगतो की जे आपल्या हातातून गेलंय त्याचा जास्त विचार करण्यात काय अर्थ राहिला आहे का? जे आपल्या हातात आहे त्याचा विचार करा. आपलं विहार बांधलंय तिथं कोणी जाईना, आणि हे भाषणात म्हणतंय पंढरपूर आमचंच होतं म्हणते. अरे बापू, होतंच पंढरपूर आपलं, ते म्हणून काय उपयोग, तू इतक्या विहारात जातो की ना, ते तर पाहा अगोदर. आता त्या पंढरपूरच्या विहारात जातो का तू, जाऊन उपयोग आहे का तुझा काही? ऊस माळ्याचा आणि भांडण कोल्याचा आहे बघा. म्हणजे भारतामध्ये आपल्या लोकांच्या बाबतीमध्ये अशीच परिस्थिती आहे, कारण ऊस माळ्याचा आहे, भांडण कोल्याचा आहे. तेच लोक म्हणतात आमचं आहे, आपले लोक म्हणतात आमचं आहे. बौद्ध इतिहास जर पाहिला तर हा संपूर्ण भारत आपलाच होता, परंतु इथे स्थित्यंतर येत गेले, सत्ता बदलत गेली. बघा, आपल्या भारताची विशेषता आहे, या भारतावर 1250 वर्ष, किती? 1250 वर्ष बौद्ध शासन होतं, बौद्ध राजा लोकांचं शासन होतं. 1250व्या शतकापासून पुष्यमित्र शुंग इथे जन्मास आला, कनिष्काचं तेव्हा शासन होतं या भारतामध्ये. बौद्ध राजा होता कनिष्क, त्याचं शासन असताना पुष्यमित्र शुंगाचा नावाचा ब्राह्मण, त्याचा तो पुरोहित बनला, त्याने कट कारस्थान करून त्या कनिष्काला
मारून टाकलं आणि तो गादीवर बसला. आणि तो गादीवर बसल्यावर त्याने फरमान सोडलं की जो कोणी व्यक्ती बौद्ध भिक्खूचं हे मुंडकं शिर कापून मला आणून देईल त्यांना 100 की काहीतरी सुवर्ण त्या काळच्या मुद्रा मी बक्षीस म्हणून देईल. असं करू करू बौद्ध भिक्खूंना मारलं, ग्रंथालयांना बौद्ध ग्रंथालयांना जाळून टाकलं, नालंदा जाळून टाकलं. बघा 6 महिन्याची आग त्याची धगधगत होती. या भारतात आजही बघा जिथे कुठे उत्खनन होते तिथे बुद्धाच्या मूर्तीचे अवशेष सापडतात. बघा तर हे याचं लक्षण आहे की भारत त्या काळामध्ये बुद्धमय होता परंतु सत्ता बदलत गेली. कधी 1200-1250 वर्षे बौद्ध लोकांची सत्ता होती, त्या काळात मग हिंदूंची, कधी मुस्लिमांची सत्ता आली आणि जेव्हा जेव्हा सत्ता बदलत गेली नंतरच्या काळात ब्रिटिशांची आली. नंतरच्या काळात ब्रिटिशांची आली तर बाबासाहेब कधी कधी म्हणायचे बघा ब्रिटिश परवडले इच्छा लोकांना, म्हणजे एकदम असं वैतागून म्हणायचे बाबासाहेब कधी कधी की ब्रिटिश परवडले पण तुम्ही नाही परवडले. तुम्ही आपले असून आमच्या सावलीचा विंटाळ करता, किमान ब्रिटिशांनी नोकरीत तरी संधी दिली आम्हाला, माहीत आहे तुम्हाला. म्हणून हे लोक बघा बाबासाहेबांना म्हणायचे की आंबेडकर इंग्रज धार्जिणे आहे. बाबासाहेब म्हणाले की हे जे आर्कॉलॉजी डिपार्टमेंट आहे ना, पुरातत्व खातं, हे कोणी निर्माण केलं माहिती आहे तुम्हाला? पुरातत्व खातं ब्रिटिशांनी निर्माण केलं. आणि ब्रिटिशांनी पुरातत्व खातं निर्माण करून आताचं बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, श्रावस्ती, जिथे जिथे बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स आहेत त्याचं उत्खनन हे ब्रिटिशांनी केलं म्हणून जमलं. बघा तुमच्या माहितीसाठी उदाहरण म्हणून सांगतो की बुद्धगयेला जर तुम्ही कधी गेलात, कोणकोण गेलं तुमच्यातलं, बुद्धगया कोणी कोणी पाहिलेली आहे, प्रामाणिकपणे हात वर करावं. बापा लयच कमी हात आहे बापा, गेले त्यांचं फारच स्वागत आहे. तर बुद्धगया तुम्ही पाहिले ना, तर बुद्धगयाची एक विशेषता आहे. बघा तुम्ही विहार जर पाहाल, आपल्या देशातले मंदिरं जर पाहाल तर त्याला जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत, अशा वरच्या असतात ना पायऱ्या. बघा तुम्ही एखाद्या गुरुद्वाऱ्याच्या पायऱ्या पहा किंवा मंदिराच्या पायऱ्या पहा, अशा असतात. या जगात एकच मंदिर असं आहे, बुद्धविहार असं आहे की ज्यामध्ये जाण्यासाठी अशा पायऱ्या. कोणाकोणाला माहीत आहे त्या का पायऱ्या अशा आहे, माहीत आहे का तुम्हाला? चंदनाची बाग ज्याला दिली होती त्या लोहारासारखं गणित झालं का नाही सांगा तुम्ही, म्हणजे मात्रा लागू झाली, आमचा दृष्टांत वाया गेला नाही, आम्ही जो तीर मारला तो वाया गेला नाही. चंदनाची बाग त्या लोहाराला दिली तसंच झालं. बुद्धगयेच्या महाबोधी विहारात जाण्यासाठी पायऱ्या यामुळं अशा आहेत की अख्खं विहार हो, किती उंच आहे ते विहार, जे गेले त्यांनी बघितलं ना, तेवढं मोठं उंच विहार, मेन विहार, जगातल्या बौद्ध लोकांची श्रद्धा जिथे आहे ते विहार इच्छा लोकांनी बुद्धाला संपविण्यासाठीच्या हेतूने मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजवून टाकलं होतं. सांगा तुम्ही, मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्ण बुजवून टाकलं, तिथे डोंगर तयार केला. जेव्हा इंग्रज अधिकारी टॉयलेटला बाथरूमला त्या काळामध्ये ते जात होते तर वरचं जे शिखर जे आहे ना ते शिखर त्याच्या बुटाला काहीतरी लागलं म्हणतात. आणि ते तेवढंच पाहिलं त्यानं की इथं काहीतरी आहे, त्यानं तिथली माती बाजूला केली तर मग ते त्याला वाटलं की इथे काहीतरी आहे, त्यानं उत्खनन केलं मग त्या ब्रिटिशांनी. आणि उत्खनन करता 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 मोठंच्या मोठं विहार त्यांच्या निदर्शनास आलं. बघ माहिती अनागारिक धम्मपाल आले होते तेव्हा श्रीलंकेचे भारतामध्ये, आणि त्यांनी पाहिलं ते रडले, कारण बुद्धगयेच्या महाबोधी आज तुम्हाला ते चांगलं दिसते, त्याची डागडुगी केलेली आहे, डागडुजी केलेली आहे त्याची, आता जे दिसते ना तर ओरिजिनल फार खराब केलेलं होतं, तोडलेलं होतं, मोडलेलं होतं. त्याची मूर्ती जी आहे ना, त्या मूर्तीला लोक शेण आणि दगड मारायचे. आत्ताही काही काही ठिकाणी असं आहे बघा की एखाद्या झाडाला मूर्तीला दगड मारला, शेण मारला, नारळ मारलं तर ते लय पावते अशी लोकांची धारणा आहे. बघा तुम्हाला काही माहीत असेल तर भगवंताच्या मूर्तीच्या बद्दल असा विचार करायचे की बुजवलं होतं. अनागारिक धम्मपाल आले ते रडले, आणि त्यांनी त्या काळामध्ये एक संघटना स्थापन केली आणि महाबोधी विहार मुक्त करण्यासाठीचं आंदोलन उभारलं. बघा त्या काळामध्ये अख्खं जीवन धम्मपालांनी अख्खं जीवन श्रीलंकेतून येऊन आपल्या भारतामध्ये येऊन बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी वाहिलं आणि शेवटी ते बौद्ध भिक्खू बनले. खरं तर भारतीय लोकांसाठी ती व्यक्ती आदर्श व्यक्ती आहे. आपण
उठलो पाहिजे, प्रेरणा घेऊन ताव आला पाहिजे. मी नेहमी सांगतो आपल्या लोकांना ताव आला पाहिजे. ताव येणं समजते ना तुम्हाला? समजते का नाही? बापा ताव येणं कोणाला नाही समजत. ताव येते कधी? भांडण केल्यावर एक येते. मी पाहून घेऊन पाहून घेईल म्हणते एक तर, आणि कोणकोणी समजा बोलायचं नसेल तर म्हणते मी 7 जन्मापर्यंत बोलणार नाही म्हणते. कोणाला मारण्याचा ताव येते, कोणाला शिव्या देण्याचा ताव येते, बदला घेण्याचा ताव येते. मी नेहमी सांगतो आपल्या लोकांना ताव आला पाहिजे, पण कोणाचा बदला घेण्याचा, मारामारी करण्याचा, शिव्या देण्याचा, दारू पिण्याचा, कुणाचं घर संसार उद्ध्वस्त करण्याचा ताव नाही आला पाहिजे. तर बुद्ध विहार निर्माण करण्याचा ताव आला पाहिजे, बुद्ध विहारात जाण्याचा ताव आला पाहिजे इतरांकडे पाहून पाहून. नाही तर नुसतं त्यांचं आसन, यांचं आसन, त्यांचं आसन, यांचं असं, आणि हे नुसतं भाषणच करत राहते. आपल्याला ताव आला पाहिजे कुटुंबाला घेऊन बुद्ध विहारात जाण्याचा, आपल्याला ताव आला पाहिजे पंचशील पालन करण्याचा, आपल्याला ताव आला पाहिजे उपोषतशील पालन करण्याचा, आपल्याला ताव आला पाहिजे. त्यानं गृहप्रवेशाला भंतीजीला बोलवलं होतं का? मी पण गृहप्रवेशाला भंतीजीला बोलवलं. आपल्या लोकांना ताव आला पाहिजे दहीवडीला भंतीजीला बोलवलं होतं का? तर आम्ही आमच्या शहरात तालुक्यात भंतीजीला बोलवतो. असा ताव आला पाहिजे. तो ताव कामाचा, बिना कामाचा ताव येऊन काय करता? आणि त्यामुळे भगवान बुद्धाचा हा जो धम्म आहे तो महान आहे, आणि त्यामुळे बौद्ध धम्म हा समुद्रासारखा आहे. पहिला तर त्याच्यामध्ये एक गुण सांगितला की समुद्र जसा किनाऱ्यापासून खोलखोल होत जातो, बघा समुद्र किनाऱ्यापासून खोलखोल होत जातो. किनाऱ्यावर खोल असतो का? चौपाटीवर खोल असतो का समुद्र? नसतो. पण जसं जसं आतमध्ये जाऊ तसं तसं समुद्र खोलखोल असतो. बौद्ध धम्म पण तसाच आहे. त्याच्या खोलात गेला अभिधम्म पिटकात की तेव्हा कळते की अर बौद्ध धम्म हा तर बापा लय डीपमध्ये आहे. लोकाला वाटते पंचशील झालं की झाला बौद्ध धम्म, बुद्ध वंदना म्हटली की झाला बौद्ध धम्म. बौद्ध धम्म एवढाच आहे का? बौद्ध धम्माच्या 3 गोष्टी आहेत बघा बौद्ध धम्माचं आचरण करण्यासाठी. पहिली गोष्ट, भगवान बुद्ध म्हणाले की बौद्ध धम्म अगोदर शिकावा लागतो, प्रशिक्षण घ्यावं लागते. जसा विद्यार्थी शाळेत जातो त्याला शिकवल्या जाते, शिकवल्यावर तो परीक्षा देतो, आणि जर चांगला शिकलेला असेल मन लावून तर परीक्षेत तो फर्स्ट क्लासमध्ये पास होतो. पण शाळेत जाऊनही व्यवस्थित शिकला नसेल तर नापास होतो का नाही? होतो का नाही? तर काही काही लोकाला वंदना येते, पंचशील येते, पण आचरण जमत नाही, असे लोक नापास आहेत. मग फक्त पाठ अजून उपयोग आहे का? नाही आहे. तर आचरण पण पाहिजे, पाठही पाहिजे पण आचरणही पाहिजे, भगवान बुद्ध म्हणाले. म्हणून बौद्ध धम्मामध्ये अगोदर शिक्षणाला महत्त्व आहे. जेवढे विद्यापीठ कॉन्सेप्ट जी आहे ना, विद्यापीठ संकल्पना संपूर्ण जगामध्ये, ही विद्यापीठ संकल्पना बौद्ध धम्माची बौद्ध संस्कृतीची देण आहे या जगाला. कारण बुद्ध विहारापासून विद्यापीठ निर्माण झाले. आताही तुम्ही जर लेण्यांवर कधी जाल तर भिक्कूंना राहण्यासाठी, शिकवण्यासाठी, शिकण्यासाठीची व्यवस्था आहे. श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये सुद्धा बघा ट्रेनिंगची व्यवस्था आहे. ट्रेनिंग घ्यावं लागते अगोदर. विदाऊट ट्रेनिंग शिकता येत नाही, शिकवता येत नाही. म्हणून बौद्ध धर्माची पहिली पायरी आहे की तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागते. बुद्धं शरणं गच्छामी म्हणायचंय की बुद्धं शरणं गच्छामी म्हणायचंय, तर हे समजलं पाहिजे. काही काही ठिकाणी डायरेक्ट म्हणते पानाची पाता वेर म्हणे. मी म्हटलं बा पानाची कुठे? पाना ती पाता आहे. कामेसु मिच्छाचारा वेर म्हणे. कामेसु वेगळा शब्द आहे आणि मिच्छाचारा शब्द वेगळा आहे. पाली भाषा आहे ना, तर ती पाली भाषा प्रॉपर आपल्याला जमली पाहिजे म्हणायला. प्रत्येक शब्द बघा, एतंग बुद्धान सासनंग, अनुस्वाराला महत्त्व आहे ना. बुद्धानंग म्हणजे बुद्धांना. बघा तुम्ही बुद्धवंदनेत, धम्मवंदनेत, संघवंदनेत बघा काय म्हटलं आहे, केच बुद्ध अतीताच. अतीत म्हणजे काय? होऊन गेलेले. एच बुद्ध अतीताच, एच बुद्ध अनागता. अनागता म्हणजे भविष्य, अनागत म्हणजे भविष्य. एच बुद्ध अतीतात, होऊन गेलेले बुद्ध. एच बुद्ध अनागता, पच्चुपन्नाच ये बुद्ध. आत्ता सध्या प्रेझेंटमध्ये भगवान बुद्ध असलेले आता बुद्ध आहेत की नाही? तुम्ही म्हणाल नाहीत बुद्ध, पण मी म्हणतो आहेत बुद्ध.
हे बुद्धच तर आहे, हे तुम्हाला जे शिकवणं चाललंय हे कोण आहे काय आहे, हेच तर बुद्ध आहे। ह्या मूर्तीला थोडी बुद्ध म्हणतात, मूर्तीला बुद्ध म्हणत नाहीत, ती तर कृतज्ञता आहे, ते तर प्रतिरूप जस्त आहे की भगवान असे होते। मूर्तीतून ना आशीर्वाद मिळेल भगवान बुद्धाच्या, ना शाप मिळेल, मूर्ती काही मिळणार नाही, मूर्तीला फक्त आपण कृतज्ञता व्यक्त करतोय, कृतज्ञतेचा भाव आपण व्यक्त करतोय त्या भगवंताच्या प्रति, म्हणून मूर्तीला फुलं वाहतो, मेणबत्ती अगरबत्ती वाहतो। आणि त्याच्यातही अर्थ आहे की फुलंच का वाहतो, त्याच्यातही अर्थ आहे की मेणबत्तीच का लावतो, त्याच्यातही अर्थ आहे की अगरबत्तीच का लावतो, त्याच्यात सुद्धा अर्थ दडलेला आहे। मेणबत्ती जशी इतरांना प्रकाशित करते, अंधारातून प्रकाश निर्माण करते, तसं जीवनामध्ये आपण मेणबत्तीकडून प्रेरणा घ्यावी। अगरबत्ती जशी स्वतः जळते इतरांना सुगंध देते, तसं आपलं जीवन असावं। फुलं पण झाडाला असते तर फुललेलं असते, पण थोड्या वेळाने ते कोमेजून जाते। आपलं जीवन पण तर तसंच आहे, जन्माला आलो, जवान बनलो, काही दिवसानं म्हातारे झालो आणि एक दिवस बटन दबलं की गेलो। फुलासारखंच जीवन आहे। आणि भगवान बुद्धाची म्हणून पूजा तशा प्रकारे केली जाते, तर त्यामुळे म्हटलेलं आहे की शिक्षण घेणे आणि तसं कर्म करणे। शिक्षण घेणे, न तावता धम्म धरो यावता बहुभासती यो चप्पंपी सुतवानंग धम्मंग कायेन पस्सती म्हटलेलं आहे। म्हणजे केवळ बोलल्याने, भाषण केल्याने, पाठ असल्याने, माहीत असल्याने काही उपयोग होत नाही, तर धम्माचं आचरण केल्यानेच उपयोग होतो, फायदा होतो, असं भगवंताने सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे अगोदर शिकून घ्यावं लागते, नंतर त्याला आचरणात आणावं लागते, आणि जर आचरण केलं तर मग निर्वाण प्राप्त होऊ शकते, मग श्रोतापन्न होऊ शकतो, सकृतागामी होऊ शकतो, अनागामी होऊ शकतो आणि अर्हत होऊ शकतो। याची पहिली स्टेज कोणती आहे? शिकावं लागते अगोदर, मला सगळंच आलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे, आणि मग भगवान बुद्ध जर विद्याचरण संपन्न आहे, सहा विद्या जर प्राप्त आहे, आणि कशा काय सहा विद्या प्राप्त केल्या, आणि रिद्धीसिद्धी कशी काय भगवान बुद्धाला माहीत होती, जाग्यावरच पाय आदळून घेतल्यावर, आपटून घेतल्यावर समजेल का आपल्याला, समजेल का? प्रशिक्षण घ्यावं लागते। जसं बैल, बैल माहीत तुम्हाला, बैलाला डायरेक्ट जुंपतात का, डायरेक्ट लावतात का जुवाला डायरेक्ट? आता झालाय जवान तो गोरा बैल, आणि फार चांगला सुदृढ आहे, खाऊन पिऊन त्याला मोठं केलं आम्ही, आणि आता त्याला जुवाला लावू दे, आणि तो नांगर आहे, हानते वखर आहे, हानते बैलगाडी, हानते जमते काय, हानते का ते? तुमच्याकडे कोणता शब्द? आमच्याकडे म्हणतात त्याला पेटवणे, तुमच्याकडे काय म्हणतात? गोऱ्याला तयार करण्याचं ना, शिकवणे, प्रशिक्षण। आता प्रशिक्षण तर बाबा साहित्यातला शब्द झाला, पण ते शेतकऱ्याचे वेगवेगळे शब्द असतात, तर त्याला अगोदर असं शिकवावं लागते, जू कसा धरायचा, जुवाखाली कसं थांबायचं, सरळ कसं चालायचं, वखराला कसं चालायचं, तिफणीला कसं चालायचं, नाही का? शिकवल्यानंतर ते अख्खं रान नांगरून काढू शकते, बैलगाडी लावल्यावर कुठेही घेऊन जाऊ शकते। अगोदर त्याला काय केलं, शिकवलं म्हणून तो चालतोय, बरोबर का नाही? घोड्याचं पण तसंच आहे, घोड्याला ट्रेनिंग द्यावं लागतं, प्रशिक्षण द्यावं लागतं, तर तो घोडा व्यवस्थित चालते। कोणत्या घोड्याला धरलंय आणि रथाला जुंपलंय, चल आता मी तुला चाबूक मारतो, ते चारी मुंड्या चित करते रथात बसलेल्या माणसाला, करते का नाही? तर ट्रेनिंग, प्रशिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, सांगण्याचं तात्पर्य माझं। आणि त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये प्रशिक्षणाला खूप महत्त्व आहे। भगवंताकडे त्या काळामध्ये बघा, सगळ्या जाती धर्माचे लोक जेव्हा येत होते, तेव्हा अगोदर भगवान त्यांना शिकवत होते, असे वंदनात पाठ करायला शिकवत नव्हते, तर त्यांना आचरणिक बनवत होते। अंगुलीमालाला काय भाषणच दिलं का भगवंताने? भाषण प्रवचन देऊन कन्व्हिन्स केलं त्याला, आणि नंतर त्याला कसिन दिलं ध्यानाचं, आणि ध्यान करायला लावलं त्याला, ध्यान करून मनाला, मनावर काम करायला सांगितलं त्याला, राग द्वेष लोभ ध्यान करून काढून टाक। रागाला द्वेषाला लोभाला कशाने काढावं लागते? ध्यानाशिवाय दुसरा मार्ग नाही, माहिती आहे तुम्हाला? ध्यान केल्याशिवाय आपल्या प्रवृत्तीला, जी वाईट प्रवृत्ती आहे आपली, अकुशल प्रवृत्ती आहे, तिला आपण संपवू शकत नाही। ध्यान अत्यंत महत्त्वाचं आहे। भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गात म्हणून सम्यक समाधी सांगितलं आहे, त्याला आनापानसती ही पहिली पायरी आहे,
म्हणजे आपल्या नाकामधून जो श्वास आपण घेतो आणि सोडतो बंद डोळ्यांनी त्याला पाहण्यासाठी आनापानसती करतो आपण, त्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो मनाला एकाग्र करण्यासाठी. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की जे प्रशिक्षण घेतील ते पंचशील पालन करतील, मग उपोषित पालन करतील, अष्टांग मार्गाचा अवलंब करतील, पारमिता पाळतील आणि ध्यान करतील आणि मग पुढे पुढे जातील श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि अर्हत बनतील. तर हे एकाएकी मिळेल का? एकाएकीच होईल का हे? तर नाही. आता विहीर खोदायची, विहिरीच्या तिथं गेलं कुदळ घेऊन आणि आपण एक फावडा मारला, लागते का पाणी? विहीर खोदावं लागते, ती व्यवस्थित मोजबाप घेऊन खोदावं लागते, त्याच्यात बोर मारा काय काय म्हणतात त्याला ते मारावं लागते, मशीन वगैरे टाकावं लागते आणि नंतर पाणी लागते. पाणी लागल्यावर मग त्या पाण्याला शांत होऊ द्यावं लागते आणि मग प्यावं लागते आणि मग पोट भरते. तर बुद्ध धम्माचं पण असंच आहे. तर बुद्ध धम्म अगोदर शिकून घेतला पाहिजे, नंतर त्याचं आचरण केलं पाहिजे आणि नंतर त्याचे फळं चाखायला मिळतात. बघा, तर मला वाटतं वेळ जास्त होते म्हणून मी हे जे तुम्हाला 8 गुण सांगत होतो तर त्याचं विशेष प्रवचन होईल आणि आपल्या चॅनलवरती ते पडेलच आणि ते तुम्हाला ऐकायला मिळेलच. कारण मी असा विचार केला होता की त्याच्यावरती प्रवचन देऊ दे, पण होते असं की ज्या दिशेला गेलो तिथे जसे चेहरे असतील तर चर्या जरा वाचायला शिकलो आम्ही, त्याच्यामध्ये जिंदगी चालली त्याच्यामुळे, मग चर्या वाचून मग त्या हिशोबाने जरा आम्ही गोळ्या औषध देण्याचा प्रयत्न करतो. भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही डॉक्टर आहात भिक्षूंना, कारण स्वतः भगवान बुद्ध सुपर सायंटिस्ट होते आणि डॉक्टर होते ना. आणि डॉक्टरचं काय लक्षण आहे शेवटचं सांगतो तुम्हाला, तो विषय नंतर बोलेल मी. तर शेवटचं तुम्हाला उदाहरण सांगतो की भगवान डॉक्टर कसे होते आपले, किंवा भिक्षू पण डॉक्टर कसे असले पाहिजे. तर डॉक्टरचं एक लक्षण आहे, डॉक्टरांकडे जेव्हा आजारी व्यक्ती जाते, पेशंट जातो, तेव्हा डॉक्टर असं करत नाही, या झोपा, घेतलं इंजेक्शन दिलं, असं करते का डॉक्टर? काय करते डॉक्टर? अगोदर म्हणते डोळे दाखवा तुमचे, जीभ दाखवा म्हणते तुमचे, टेथोस्कोप कानात लावते त्याच्याने, आपल्या छातीवर लावते, चेक करते ना, हृदयाचे ठोके तपासते, नाडी तपासते, त्याला त्यातलं जे काय कळते ते कळते. तर आपल्याला काय ढेकळं कळणार आहे? मी लहान होतो तेव्हा जेव्हा डॉक्टरकडे जायचं तो डॉक्टर असा इथं इथं बोट ठेवायचा नाडीवर आणि घड्याळाकडे पाहायचा. आता मी लहानपणी जेव्हा तेव्हा लहान होतो मी तेव्हा विचार करायचो बापा इथं काय दिसतं याला आणि इथून घड्याळात कनेक्शन कसं काय जाते याच्या. तुम्ही कधी पाहत असाल तर बघा खरंच डॉक्टर तसं करते, इथं नाडीवर एक बोट ठेवतो ना आपल्या घड्याळाकडे पाहत पाहते का नाही, किंवा इथं टेथोस्कोप लावते आणि घड्याळात बघते बघा असं कधी कधी, म्हणजे ते हृदयाचे ठोके नाडीचे ठोके काय जे असेल ते पाहत असेल त्यांना तसं ट्रेनिंग मिळते प्रशिक्षण मिळते. भगवान बुद्ध सुद्धा डॉक्टरासमानच होते, जसा डॉक्टर अगोदर तपासतो त्या तपासल्यावर पेशंटच्या आजाराची तीव्रता प्रमाण पण तपासतो आणि नंतर त्याला गोळ्या कोणत्या द्यायच्यात, किती पॉवरच्या द्यायच्यात, किती दिवसाच्या द्यायच्यात ते पण पाहतो. त्या गोळ्या घेत असताना औषध घेत असताना पथ्य काय पाळायचंय ते पण पेशंटला सांगतो आणि पुन्हा औषध गोळ्या दिल्यावर 4 दिवसांना 8 दिवसानं भेटायला या हे पण सांगतो. नाही तर उचललं इंजेक्शन की दिलं आणि जा, उचललं इंजेक्शन दिलं की जा, घेतल्या गोळ्या डोळे बंद करून दिल्यात आणि जा आणि खा तुम्ही कसे आहे भीक असं म्हणते का डॉक्टर? भगवान बुद्ध पण असेच होते, चेहरा ओळखायचे भगवंत लोकांचा आणि चेहऱ्या ओळखून चेहरा ओळखून कोणती मात्रा कोणते औषध किती औषध दिलं पाहिजे, कुठं तत्वज्ञान सांगायचं आहे की व्यवहारिक सांगायचं आहे, कुठे गृहस्थी जीवनाचं उपदेश करायचा आहे की कुठे अभिधम्माचा उपदेश करायचा आहे, कुठं ध्यानाबद्दल बोलायचं आहे की कुठं दानाबद्दल बोलायचं आहे, कुठं शिलाबद्दल बोलायचं आहे, हे भगवान समोरच्यांचे चेहरे वाचायचे आणि त्यानुसारच औषध द्यायचे. नाही तर काखातलं काढलंय आणि बाजारात मांडलंय असं भगवान करायचे नाही. म्हणून आम्हीसुद्धा मग भगवान बुद्धाचं शिकतो तर आम्हीसुद्धा तसंच करण्याचा प्रयत्न करतो. तर मीसुद्धा तुम्हाला तुमची चर्या थोडीफार ओळखली आणि त्यानुसार सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला की आपणही बौद्ध म्हणून कसे जीवन जगावे, आचरणिक कसे बनावे, यासाठी मी तुम्हाला हे थोडक्यात धम्मदेशना दिलेली आहे. जो मी विषय तुम्हाला सांगणार होतो तो निश्चितपणे आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या चॅनलवरती आपल्याला सांगण्यात येईल. हे आपलं चॅनल आहे, तुम्ही त्याला सबस्क्राईब कराल, यूट्यूबवरती आहे. सोशल मीडियाचा मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो की धम्माच्या प्रचारासाठी त्याचा वापर करा,
बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी त्याचा वापर करा, कारण हे एकच माध्यम आहे आपल्याकडे। आपला ना प्रिंट मीडिया आहे ना इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे। तुम्ही टीव्हीचं बटन दाबलं की तुम्हाला माहित आहे काय दाखवतात, त्याच्यावर सारे डोके बिघडण्याचे कार्यक्रम आहे, बिघडवण्याचे कार्यक्रम आहे। टीव्हीचं कोणतंही बटन दाबा, डोके बिघडवण्याचेच कार्यक्रम। कोणत्या सिरियल, कोणते मालिका, कोणते चित्रपट, कोणतं काय, बुद्ध धम्माशी रिलेटेड काहीच दाखवत नाहीत बघा तुम्हाला। या देशात ही दुर्दैवी आणि खेदजनक परिस्थिती निर्माण केल्या गेली की इथचेच बुद्ध असून, इथलेच बुद्ध असून त्या भगवान बुद्धाला इग्नोर केल्या जाते। बघा तुम्ही पाहत असाल, केल्या जाते की नाही, इग्नोर केल्या जाते भगवान बुद्धाला कुठेही तुम्ही पहा। कारण बुद्ध सहन होणारे नाही आहे, कारण बुद्ध फार जड आहेत, वजनदार आहेत ना। भगवान बुद्ध वजनदार आहेत, ते आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याला थोडी पाळता येतील। बाबासाहेबांसारखे लोकच बुद्धाला स्वीकारू शकतात, दुसरे लोक स्वीकारू शकत नाहीत बुद्धाला। बाबासाहेबांसारखेच लोक लागतात बुद्ध स्वीकारण्यासाठी, आणि आपल्यामध्ये जर खरंच बाबासाहेबांचं रक्त आहे तरच आपण बुद्ध धम्माचं आचरण करू शकतो, नाही तर जय भीम बोलो आणि किधर भी चलो आणि कुछ भी करो, बस तुम चलते रहो, हम चप्पल सांभाळते, जूते सांभाळते, अशी परिस्थिती आहे समाजामध्ये। तर तसं करू नये, यासाठी मी हे शाब्दिक फटकारे देत असतो। बाबासाहेबांना हे अभिप्रेत होतं की समाजाला तुम्ही जागवलं पाहिजे, तुम्ही सावध राहिले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे। आणि त्यामुळे आपलं हे यूट्यूब चॅनल काढलं आहे, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल, जे प्रवचनं येतात ते शेअर करत राहाल, आपल्या नातेवाईकांना समाजातल्या लोकांना शेअर केले पाहिजे, लोकांना सावध केलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत बुद्ध धम्म पोहोचवला पाहिजे। आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल, त्या प्रवचनांना शेअर कराल, त्याला कमेंट्स करत राहाल, अशी एक सूचना करतो। दुसरी एक सूचना आहे की आमचा मानस आहे, आमची भिक्षू संघाची एक ट्रस्ट आहे, विपस्सना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट, त्या ट्रस्टच्या माध्यमातूनही आम्ही काम करतो। आणि भविष्यामध्ये आम्ही विचार केला की आपल्या समाजामध्ये चॅरिटी हॉस्पिटल नाही आहे, आहे का चॅरिटी हॉस्पिटल, नाही आहे समाजामध्ये चॅरिटी हॉस्पिटल। नसल्यामुळे भगवंताने करुणा हे तत्व शिकवलं आहे, आणि त्या करुणा तत्वाला प्रॅक्टिकली फॉलो करण्यासाठी आपण एका चॅरिटी हॉस्पिटलचं निर्माण करण्याचा आमचा मानस आहे। त्यानंतर कौटुंबिक कलह वाढलेले आहेत बघा समाजामध्ये, सगळ्याच समाजामध्ये मायबापाची किंमत कमी झाली, आणि त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगतो लोकांना की जर कुणाला तुमचे लेकरं सांभाळत नसतील तर आम्ही आहे, कारण आम्ही आमचे मायबाप सोडलेले आहे, आणि आमचे मायबाप म्हणजे तुम्ही आहे, सगळेजण आहे। आणि त्यामुळे आम्ही एक वृद्धाश्रम पण निर्माण करणार आहोत की जिथे आमचे मायबाप तयार होतील, त्यांना बौद्ध धम्माच्या प्रमाणे आचरण करून त्यांची सगळी सोय तिथे केली जाईल। तिसरी गोष्ट की आम्ही जे अनाथ मुलं आहेत की ज्यांना कोणी नाही आहे आणि ज्यांचं कोणी काही करत नाही आहे, तर त्यांनासुद्धा भंतेजी बनून, श्रामनेर बनून ट्रेनिंग देऊन त्यांनासुद्धा प्रशिक्षित करण्याचा आमचा एक मानस आहे। त्यांच्यासाठी अनाथाश्रमसुद्धा आम्ही निर्माण करणार आहे, विपस्सना सेंटर पण निर्माण करण्याचा आमचा मानस आहे। अपेक्षा आहे की समाज त्यासाठी आम्हाला सहकार्य करत राहील, तुम्हीसुद्धा सहकार्य करत राहाल। आज आम्हाला इथे जे काही आयुष्यमान धम्म उपासक बाळासाहेब सावंत आणि वाघमारे साहेब आमच्या पुण्याचे, त्यांनी सन्मानपूर्वक आम्हाला इथे निमंत्रित केलं। भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं आहे, तेव्हा सर्वच आयोजकांच्या संयोजकांच्या प्रति सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो। या धम्मदेशनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आपण सर्वजण, तुम्हा सर्वांच्या प्रतीसुद्धा मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो। आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो। भवतु सब मंगलं रक्खन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब मंगलं रक्खन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु स
सब मंगल रखन्तु सब देवता सब संघानुभाविन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। द ग्रेट हैप्पीनेस बुद्धं सरणं।